डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण लसीकरणाचं लक्ष आहे आणि त्यासाठी लसीचा पुरवठा कशा पद्धतीने केला जातो ते पाहावं लागेल। दरम्यान यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। जळगाव शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ऑन ड्यूटी ओली पार्टी रंगल्याचा धक्कादायक प्रकार उजळण्यात आलाय। या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो कोणी शूट केला, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र संबंधित व्हिडिओ मध्ये या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असे तीन जण मद्यप्राशन करण्यासाठी एका ठिकाणी बसल्याचं दिसून येत आहे। त्यांच्याजवळ टेबलवर मद्याचे ग्लास भरलेले आहेत। या व्हिडिओमुळे एकच खळबळ माजली आहे। जळगाव मधला हा प्रकार आहे। अधिकारी ओली पार्टी करताना दिसतायत, व्हिडिओ मध्ये ते कैद झाले आहेत आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। शासकीय कार्यालय की दारूचा अड्डा असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत। दरम्यान आता घेऊया 100 बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। आज सकाळी 11:30 कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे। भाजप आणि मनसेमधील संभाव्य युती आधी परप्रांतीयांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा होणार आहे। खुद्द पाटील यांनीच ही माहिती दिली आहे। मनसेनं परप्रांतीयांचा मुद्दा सोडला नाही तर युती शक्य नाही असं पाटील म्हणाले। उद्या सकाळी 11:30 कृष्णकुंजवर राजसाहेबांना सदिच्छा भेट देण्यासाठी मी जाणार आहे। स्वाभाविकपणे दोन राजकीय नेते एकत्र येतात त्यावेळेला सदिच्छा भेटीमध्ये सदिच्छेच्या बरोबरीने राजकारणावर चर्चा होते आणि प्रामुख्याने जो आमचा मुद्दा आहे की परप्रांतीयांबद्दलची त्यांची भूमिका बदलेपर्यंत आम्ही राष्ट्रीय विचाराचे राष्ट्रीय पक्ष आहोत। परप्रांतीयांची भूमिका तुमची हीच राहणार असेल तर आमची तुमच्यावर युती होऊ शकत नाही, आपली मैत्री राहील। मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 9 ऑगस्टला पुण्यामध्ये राज्यव्यापी बैठक होणार आहे। या बैठकीला कायदेतज्ञ उपस्थित राहणार आहे। मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी ही माहिती दिली आहे। कालच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 102वी घटना दुरुस्ती व्हावी यासाठी सहमती झालेली, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे। या संदर्भात ही बैठक पुण्यात घेण्याचं ठरलंय। महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। यामध्ये 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले, त्यामुळे या रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे।